भरणे यांनी त्वरित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागावी, अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचा खणखणीत इशारा. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या असून शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचं दैवत आहेत, त्यांच्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. प्रतिनिधी श्रीराम देठे, सीबीएस न्यूज मराठी, सोलापूर. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय आमदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी वसुंधरा या कार्यक्रमाच्या ठिकाणी जे बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं, शिवसेना सोलापूर पंढरपूर विभागाच्या वतीनं, तमाम शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी मी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचा जाहीर निषेध करतो आणि याचबरोबर निर्वळेचा इशारा देतो की त्वरित माननीय आमदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांची त्वरित माफी मागावी, अन्यथा दत्तामामा भरणे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जिल्ह्यात फिरू दिलं जाणार नाही असा इशारा ह्या निमित्ताने मी करतो.